स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे दोडक्याचा. दोडका बरेच प्रकारे आपण बनवतो, पण हा तवा दोडका दाखवणार आहे. कुठे आपण जेवायला गेलो बाहेर हॉस्टेलला, म्हणजे लग्नात पार्टी त्याच्यात, तर तवा दोडका, तवा भेंडी, तवा कारलं, तवा असे तवा असतात. तर हा तवा दोडका आहे. तर कशा पद्धतीने बनवतात तवा दोडका पहा तुम्ही. आता रेसिपी संपूर्ण पाहिल्यावर कळेल. तर हे मोठे मोठे दोडके घेतलेले आहे, लांबडे पण कोवळे आहेत माझ्याकडे. तर मी ह्याला धुवून घेतलेले आहे स्वच्छ, आणि याची असे शिरा काढून घ्यायच्या संपूर्ण. सगळे वरच्या त्या शिरा असतात ना, त्या काढून घ्यायच्या. दाखवते तुम्हाला आता. तर हे संपूर्ण मी शिरा काढलेले आहेत. आणि हे दोडके बघा, आता हा सेंड्याचा भाग आहे ना, तो सोडून द्यायचा. आणि इथून एवढा तो कडक भाग असतो, कुठल्याही दोडक्याला हा कडक भाग असतो तो. तर मी आता एवढ्या मोठ्या खापा करणार आहे त्याच्या, जवळजवळ 1-1 इंचाच्या, जास्त नाही मोठ्या, 1 इंच पुरेशा आहेत. 1-1 इंचाच्या अशा तुकडे करणार आहे त्याचे. तर पहा तुम्ही, मागचा पण भाग काढून टाकलेला आहे, पुढचा पण भाग काढून टाकलेला, पुढचा भरपूर काढून टाकलेला आहे शेंड्याचा भाग. आणि असं वांगं फोड करायची. वांगं कसं चिरतो आपण, तसं चिरून घ्यायचं. अशा पद्धतीने चिरल्यामुळं काय होतं, आतमध्ये शिजण्यात मदत होती, म्हणून अशा पद्धतीने करायचं. तर पहा तुम्ही, दोडका खरंच दोडका खायला कंटाळतात सगळीच मुलं, पण खात नाहीत, आणि मोठी माणसं बी कंटाळतात खायला. पण आपण वेगळ्यावेगळ्या पद्धतीने जर बनवला, वेगळेवेगळे टेस्ट असले, वेगळे मसाले वापरले वेगळे, तर त्याचा चव काही औरच होती आणि खूप छान लागतो. आणि खरं दोडका पौष्टिक आहे. ह्या भाज्या, दोडका, दुधी, घोसाळं, ह्या भाज्या तर खरंच खावं पौष्टिक असतात. कारलं झालं, खूप पौष्टिक असतात. आणि ह्या पावसाळी भाज्या आहेत, त्याच्यामुळं जरूर खा. तर आता मी संपूर्ण 1/2 किलो दोडका आहे तर चिरून घेतलेला आहे त्या पद्धतीने. आता बघा, अशा फोड केलेली आहे, दिसते पण छान. पहा, तर हे झालेलं आहे आपलं. तर पुढे मी त्याच्यासाठी वाटण करणार आहे, थोडंसं, जास्त राही नाही बिलकुल, थोडंसं वाटण करणार आहे. तर मी आता कोथिंबीर घेतलेली आहे, देठाची बाजू घेतलेली आहे, शेंड्याची बाजू ठेवलेली आहे तशीच, देठाची बाजू वाटून घेणार आहे मी. आणि हे मुठभर चांगला लसूण होता तो टाकलेला आहे. हे बघ, लसूण मुठभर घेतलेला आहे चांगला. 2 कांड्या सोडलेल्या आहे, जास्त लसूण वापरायचा. इथे आलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचं मोठे मोठे साल होतं ते काढलेलं आहे, बारकं नाही काढता आलं. तर ते टाकायचं काय नाही त्याला, चांगलं जास्त हे टाकायचं याच्यात. मसाला पण अगदी थोडा, जास्त काही नाही. 1 टमाटर घेतलेला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेते मी. हे पहा, असे 1 टमाटर पुरेसे आहे आपल्याला. 1 टमाटर 1/2 किलो दोडक्याला 1 टमाटर पुरेसा आहे. तर हे मी वाटून घेणार आहे. तिकडे वाटून ठेवलेलं आहे मी, घेतलेलं आहे छान. आता मी इथे तवा ठेवणार आहे. तवा दोडका करायचा म्हटलं तवा तर पाहिजेनच. हा तवा म्हणजे फॅन म्हणतात कोणी, तवा म्हणतो. तर आता मी इथे पळीभरच तेल ओतणार आहे, जास्त नाही. हे बघा, पळीभरच, छोटीशी पळी आहे, काही मोठी नाही. कमी तेलात उत्तम डिश बनवण्याचा माझा हेतू आहे, आणि मी नक्कीच तुम्हाला करून दाखवते चटपटीत एकदम मस्त. हे दोडका आहे ना, हे डायरेक्ट टाकायचं तव्यावर. हा कसा पाणीदार दोडका आहे, याच्यात पाणी भरपूर आहे या दोडक्यात, म्हणून हा दोडका असा छान असा तेलावर परतून घ्यायचा इकडून तिकडून छान. आणि त्याच्यात टाकायची 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धणे पावडर आणि 1/2 चमचा मालवणी मसाला. हे 3 मसाले टाकलेले आहे त्याच्यात. आणि हे छान असं हलवून घ्यायचं, त्याला लागले पाहिजे संपूर्ण, तसे त्या पद्धतीने हलवायचं. छान दिसतात त्या फोडी पण, आणि मस्त वाटत. आणि मीठ घालायचं चवीनुसार. आता मीठ तुम्हाला नंतर पण घालता आलंय, बघू घालतोय का आपण, अंदाज कळेल आपल्याला. मीठ चवीनुसार मी घातलेलं आहे. तर हे असे ठेवायचे, उभे करून ठेवायचे जास्त करून, तर की ते शिजायला पाहिजे ना आपल्याला. ह्याला मी जवळजवळ 60-70% शिजवून घेणार आहे पहिलंच. पहा तुम्ही आता, तर मी असंच बिना पाण्याचं तेल, हे तेल टाकलं ना पळीवर, त्याच्यातच आता हे मीठ आहे ना, ह्या मिठाला पाणी सुटेल. मीठ टाकल्यामुळं भाजीला पाणी सुटणार आहे, म्हणजे थोडंफार पाणी येणार. स्लो गॅस करायचा, फास्ट नाही. 2 मिनिटांनी पाहायचं, 2 मिनिटांनी मी पाहिलेलं आहे. 2 मिनिटांनी बघा, पलटी करून घ्यायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही, तर करपून जाईन आपलं. मग 2-2 मिनिटांनी तुम्ही पाहत राहा, 2-3 मिनिटांनी. आता पाणी सुटलेलं आहे ना, आता तुम्ही थोडं 1-2-3 मिनिटांनी पाहिलं तरी चालेल. परत झाकण ठेवायचं. आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा, जवळजवळ 70% जरी शिजला पाहिजे आत्ता, 60-70%.
आता परत मी 2-3 मिनिटांनी दाखवते, परत 2-3 मिनिटांनी बघा। हे बघा आणखीन पाणी सुकलेलं आहे, तेल पण दिसत आहे चांगलं आणि पाणी पण सुकलेलं आहे। तर हे अर्धमुर्द शिजलेलंच आहे आपलं, हे पहा हे अर्धमुर्द झालेलं आहे आपलं। पलटी करून 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 ह्याला मी आता ना अशी पलटी करून करून मी बाजूला करून घेणार आहे। हे बघा आता पलटी करून 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 आता दुसरीकडे मी ठेवते, ताटात ओतून घेणार आहे। तर बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे, हे बघा मस्त तेल सुटल्यानं खमंगपणा सुटलेला आहे। दोडक्याचा स्वाद मस्त येतोय, खरंच छान वाटतंय दोडका हा। आणि आता मी हे ताटात ओतून घेते संपूर्ण, हे पाणी किंवा तेल काय असेल ते सर्व काही ताटात ओतून घेते। आणि ह्याला ना फोडणी द्यायची आता आपल्याला, हे बाजूलाच ठेवायचं, गरमच आहे अजून तर बाजूलाच ठेवायचं, गरम गरममध्येच लगेच पटापट फोडणी देणार आहे। आता मी एक अर्धी पळीच घातलेली आहे बघा, तेल जास्त बिलकुल नाही घातलं। पहिली अर्धी पळीला वरती होतं जरासं म्हणजे, आणि आता म्हणजे कमी तेलात फार उत्तम डिश बनती पहा तुम्ही। हे बघा जिरं भोरी टाकलेली आहे छान, त्याच कढईत ते बिलकुल धुतली नाही किंवा काय नाही, आपण त्याच कढईत बनवणार आहे ना। मग आता हे तडतड वाजायला लागलेलं आहे, आता ह्याच्यावर जरा झाकण ठेवलं तर अंगावर उडणार नाही मला तरी वाटतं। तर बघा आता मी झाकण ठेवते का की ते अंगावर उडते तडतत तडतत, का की फॅनमुळे जास्त पांगतं, प्लग पातेल्यात किंवा कशात कढईत असलं तर लवकर पांगत नाही। मग आता हे कांदा मी एक कापलेला आहे, तो पण एवढा बारीक कापलेला नाही, आबडधोबड म्हणतात ना तसाच कापलेला आहे। छान मात्र परतून घ्यायचं। आणि ही कोथिंबीर उरलेली आपली होती ना अर्धी, आपण उरलेली पहिली देठाची बाजू वाटून घेतली आणि ही पुढची बाजू फोडणीला ठेवलेली आहे। ही पण बारीक वाटलेली नाही, मी मोठीच ठेवलेली आहे का की आपल्याला दिसायला पाहिजे कोथिंबीर रेसिपीमध्ये वाटलं पाहिजे का कोथिंबीर पण आहे याच्यात म्हणून। आणि हे असं परतून घेतलेलं आहे छान। आता हे बघा जवळजवळ झालेलंच आहे, आता इथे मी जागा केलेली आहे मध्ये थोडीशी, इथे टाकते एक चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद, का की आपण पहिली पण टाकली होती हळद, हे सगळे मसाले पहिले पण टाकले होते। आता थोडं तेल ओतते मी ह्याच्यावर, अर्धी पळी पहिली टाकली फोडणीला आणि अर्धी पळी ह्याच्यात ओतली, म्हणजे एक पळी तेल झालं आपलं। तर हे छान परतून घ्यायचं मस्त, छान असं परतल्यानंतर आपण वाटलेला मसाला आहे ना तो घ्यायचा, तो टाकायचा ह्याच्यात। लग एक टमाटर आणि कोथिंबीर आलं लसूण एवढंच वाटलं होतं ना, बस तेवढंच झालं आपल्याला पुरेशा या भाजीला। आणि खमंगपणा फार सुटलेला आहे याचा फोडणीचा ह्या। आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं, ह्याला तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं, ह्याला बिलकुल हे करायचं नाही का की कांदा पण आपला एवढा शिजला भाजला नव्हता किंवा म्हणजे कच्चाच होता, कोथिंबीर पण दिसते बघा त्याच्यावर, वाटते ना कोथिंबीर घातली तर, म्हणून मोठी कापलेली आहे म्हणून जा दिसते ती। आता मी ह्याच्यावर ना मीठ टाकते, जरा असं पहिले टाकलं होतं आपण तिकडे मीठ, पण आता अंदाजाने आपल्या मीठ टाकायचे आपल्याला, का की हे इथे शिजलं पाहिजे कांदा बिंदा सगळं मस्त शिजलं पाहिजे। आणि ह्याला पण पाणी सुटून तेल सुटलं पाहिजे, तर ह्याला मी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे, 2 मिनिटांनी परत दाखवते तुम्हाला। हे बघा तेल सुटत चाललेलं आहे मस्त, हे पहा रंग पहा किती सुंदर। एक चमचा मालवणी मसाला घातला आहे, पण जबरदस्त कलर आहे त्या भाजीला, मसाले एवढे भारी आहेत ना। तर माझे आता संपत आलेले आहेत मसाले, त्याच्यामुळे तुम्हाला ऑर्डर करायचं असलं तर जरूर करून ठेवा तुम्ही, मी ना मसाले नवीन आले का तुम्हाला सांगेन। तर हे पहा छान असं झालेलं आहे, आता आपण हे परतून घेतलेलं आहे, तेल सुटेपर्यंत परतलं आहे छान, त्याला कच्चेपणा पुरा घालवलेला आहे आणि छान फास घ्यासवरच परतलं आहे मस्त। आता हे सर्व असंच ठेवणार आहे आणि त्याच्यात टाकणार आहे आपण पुडी। आता हे पाणी आहे, एक वाटीभरून पाणी घेतलेलं आहे मी, तेल सुटलेलं आहे पूर्ण, मग एक वाटीभरून पाणी मी ओतणार आहे त्याच्यात, एक वाटीभरून पाणी फक्त ओतलेलं आहे। आणि हे बघा आता किती छान रंग दिसतो ह्या भाजीला, आणि छान दिसतंय ना तवा दोडका, हा जबरदस्त तवा दोडका होणार आहे, तुम्ही नक्कीच पहा। आता हे दोडके मी ठेवू सोडणार आहे, जवळजवळ 70% दोडके शिजलेले आहेत, फक्त राहिले 30% शिजले। आता हे 30% मी याच्यातच शिजवणार आहे, का एकच वाटी पाणी ओतलेलं आहे। कसं आहे आपण जेवायला कुठे बाहेर गेलं पार्ट्यांमध्ये वगैरे जर असे पदार्थ असतात
ते खूप आवडतात आपल्याला. आपण तवा भाजी म्हटलं तर आवडीने लगेच त्याच्याकडे जातो, तव्याकडे जातो, आणि तव मला भेंडी द्या, मला वांगं द्या, मला किंवा मला दोडका द्या, किंवा कारलं द्या, बटाटा द्या, म्हणजे बरेच प्रकार असतात ते मांडलेले असे, आणि फार तो छान लागतात. तर अशा पद्धतीचा आहे हा दोडका, तवा दोडका म्हणतात ज्याला. असेच जी लोकं करतात, पहिले फ्राय करून घेतात अर्ध मुर्ग 70% चांगले 60-70%, आणि नंतर मग मसाल्यामध्ये मिक्स करतात आणि वाढतात. फार अप्रतिम लागतं, तुम्ही नक्की बनवून पहा एकदा, खरंच सुंदर आहे आणि खूप चवदार छान लागतं. तर एकदा ही ट्राय करून पहा, कमी मसाल्यात उत्तम डिश बनती ना म्हणतात ना ती आहे ही. कमी कमी सामग्री, कुठे जास्त सामग्री आहे पण फार ताटात वाढलं तरी छान दिसते. अशी वाढलं कोणाला तरी वाटणार बी नाही तवा दोडका किंवा कसली भाजी आहे. न खाणारी पण जरूर खाशील तुम्ही रोज, 2-3 दिवसाला तुम्ही दोडक्याची भाजी नक्कीच करणार आणि घरामध्ये खायला करणार, ही 100% गॅरंटी देते. एवढी छान भाजी होती याची अशा पद्धतीने केली तर. हे बघा आता मी परत ना छान असं मिक्स करून घेते, आणि नंतर मग फिरवून इकडून तिकडून त्याला बारीक घ्यास केले आहेत. आता परत झाकण ठेवणार आहे मी. त्याच्यातलं ते पाणी, एक आपण वाटीभरून पाणी घातलेलं आहे ना, ते पूर्ण आटून देणार आहे. पहा रंग, पहा सुंदर मसाल्याचा एवढा रंग छान येतो त्या, आणि मी कमी तेल वापरले पहा. पण तेल किती दिसतंय, मसाल्यामुळं दिसतंय सर्व, आणि मसाल्यामुळं चकाकी आलेली भाजीला. म्हणून अशा पद्धतीचे मसाले वापरा की आपल्या भाज्या पण चांगल्या दिसल्या पाहिजेन, आणि आपलं जेवण पण आवडलं पाहिजेन, रुचकर झालं पाहिजे, आणि कमी खर्चात कमी ह्याच्यात जेवण झालं पाहिजेन. म्हणून नक्कीच तुम्हाला हवे असले मसाले तर नक्कीच घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तर हे पहा आपलं झालेलं आहे मस्त. पहा रंग छान वाटते, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. अशा पद्धतीने केलं ना नक्कीच तुमच्या घरात सर्वांनाच आवडेल. तर चला बाय, परत भेटूया. काहीतरी वेगळं हटके घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो, वेगळी पद्धत असती सगळी, आणि कमी खर्चात कमी ह्याच्यात, तर नक्कीच तुम्ही पहा. तर चला बाय.